प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. यावेळी BRS पक्षाच्या नेत्या के कविता देखील उपस्थित होत्या. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीदरम्यान संभाजीराजेंनी तेलंगणा सरकारकडून तेलंगणात राबवण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची आणि तेलंगणानं केलेल्या विकासाची माहिती घेतली. तेलंगणातील विकासाचं मॉडेल आणि समाजोपयोगी योजना महाराष्ट्रातही लागू केल्या पाहिजेत अशी गरज संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवली. दरम्यान या भेटीच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चाही झाली. KCR यांचा BRSनं राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली असून 5 फेब्रुवारी रोजी KCR यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे. जेव्हा KCRने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याच दरम्यान त्यांच्या गळाला महाराष्ट्रातला एक मोठा नेता लागलाय का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, तेलंगणाच्या सीमा ओलांडून KCR यांना देशातल्या विविध राज्यांमध्ये जायचं आहे. महाराष्ट्रात त्यांना शेजारचं राज्य आहे, मराठवाड्यात त्यांना यायचं आहे, महाराष्ट्रात यायचं आहे. अशा वेळी त्यांना एक चेहरा, एक नेता हवा आहे. त्यांचा तो शोध संपलाय का आणि आज झालेली ही चर्चा केवळ सदिच्छा भेट का? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळते की तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि छत्रपती संभाजीराजे जे माझी राज्यसभा सदस्य आहे यांची आज भेट झाली आहे. या भेटीच्या निमित्ताने होऊ शकतं राष्ट्र समिती जी आहे, यापूर्वी जी तेलंगणा राष्ट्र समिती होती त्याचं नाव बदलून TRSचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण देश पातळीवर त्यांना विस्तार करत आहे. या निमित्ताने ती चर्चेला सुरुवात झाली आहे. पण ज्या पद्धतीनं के कविता ज्या मुख्यमंत्र्याच्या कन्या यांनी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती ही भेट सदिच्छा भेट होती. या निमित्ताने राज्यामध्ये खासून तेलंगणा राज्यामध्ये काय नवीन प्रोजेक्ट सुरू करत आहे त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. पण या निमित्ताने हेही महत्वाचं आहे की भारत राष्ट्र समितीला आपल्या राज्यांचा विस्तार करायचा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला की आज अत्यंत महत्वाची भेट त्यांची झालेली आहे आणि या भेटीच्या निमित्ताने ते आता होऊ शकतं की आगामी काही काळामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री जे आहेत चंद्रशेखर राव यांची सभा कोल्हापूर किंवा सोलापूरच्या यासारख्या शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राजकीय मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गोरेगावात क्रिकेटच्या मैदानात चौफेर फटकेबाजी केली. गिरगावात बाळासाहेबांची शिवसेना शाखा क्रमांक 218 क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान यावेळी मैदानात उतरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फटकेबाजी केली. चौफेर फटके मारत मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. दरम्यान विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस सुद्धा देण्यात आला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री किती रन्स काढतात बघूया. उड्या पुढच्या बातमीकडे. अभिनेता शाहरुख खानचा 4 वर्षानंतर रिलीज झालेला पठाण सिनेमा चाहत्यांना चांगलाच पसंतीस पडलाय. त्यामुळे पहिल्याच दिवशी पठाणनं अनेक रेकॉर्ड तोडले. पाहुयात पठाणच्या रेकॉर्डचा हा खास रिपोर्ट. झुमे तो पठाण हे गाणं चांगलंच हिट झालंय. हिट गाण्यावर शाहरुखच्या चाहत्यांनी सर्वत्र जल्लोष सुरू केलाय. परिणामी पठाणनं 100 कोटींचा आकडा पार केलाय. भारतात 54 कोटींचा तर परदेशात 46 कोटींपेक्षा जास्त कमाई पठाणनं केली आहे. चाहत्यांच्या या प्रतिसादामुळे पहिल्याच दिवशी पठाणनं वेगवेगळ्या रेकॉर्डचा धमाका केलाय. देशात सर्वाधिक सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज झालाय. 5,500 स्क्रीनवर हा चित्रपट एकाच वेळी लोकांना पाहायला मिळतोय. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जगभरात कमाईचा रेकॉर्ड पठाणनं केला आहे. वर्किंग डेच्या दिवशी पठाण चित्रपटानं आश्चर्यकारक अशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. यशराज बॅनरचा हा 3रा चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी 50 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केलाय.
शाहरुखचा ओपनिंगला छप्पर फाडके कमाई करणारा त्याचा करिअर मधला हा पहिला चित्रपट ठरलाय. यशराज बॅनरच्या टायगर आणि वॉर नंतर पठाण हा तिसरा स्पाय चित्रपट यशस्वी ठरला आहे. दीपिकाचाही पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करणारा पहिला चित्रपट म्हणून पठाणची नोंद झाली आहे. जॉन अब्राहमच्या करिअरमध्ये पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करणारा चित्रपट म्हणून पठाण अव्वल क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळत आहे. यशराज फिल्म्स आणि सिद्धार्थ आनंदच्या नावे सुद्धा पहिल्याच दिवशी बंपर कमाई करणारा चित्रपट म्हणून पठाणचं नाव लागलंय. एकंदरीतच पहिल्या दिवशी 10 रेकॉर्ड करणारा पठाण अजून किती विक्रम करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पहिल्या दिवशी पठाणनं विक्रम केले, पण पुढचे किती दिवस पठाण ठाण मांडून बसतो सिनेमागृहात पाहणं महत्त्वाचं आहे. वळत पुढच्या बातमीकडे. भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर ध्वजारोहणानंतर भारताचं सामर्थ्य, संस्कृती आणि नारी शक्तीचं दर्शन पाहायला मिळालं. महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही का दिसणार नाही अशा वेगवेगळ्या वादानंतर अखेर प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठं आणि श्री शक्तीचा जागर या संकल्पनेतून महाराष्ट्राचा चित्ररथ आधारित होता. महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तीपीठा प्रसिद्ध आहेत. या 3.5 शक्तीपीठांमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर, तुळजाभवानीचं श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुका देवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवीच्या भव्य सुंदर प्रतिमांचं आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचं दर्शन देशवासियांना चित्ररथाच्या माध्यमातून झालं. देश का समृद्ध सांस्कृतिक वैभव राष्ट्र महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्य पथावर सादर करण्यात आला. 3.5 शक्तीपीठ आणि नारी शक्तीचं या चित्ररथातून प्रदर्शन करण्यात आलं. आपण ते बघितलं, पण कर्तव्य पथावरच्या भारताच्या सामर्थ्याचं दर्शन सुद्धा झालं. शस्त्र सज्जता, निडर शक्तीची झलक कर्तव्य पथावर पाहायला मिळाली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या चित्त थरारक स्टंट्सनं सगळ्यांचीच मन जिंकली. Over the years, this team has managed to score several world records for their human formations. Signal fighter carrying signal colors, rocket formation with Naik Sumit Kumar Yadav and Naik Signal Rocket च सुद्धा यावर्षी वेगळी अशा प्रकारचं सौंदर्य सामर्थ्य पाहायला मिळालं. Fighters, you've got the signal rocket formation with Naik Sumit Kumar Yadav and Naik Misal Gajanan with two other daredevils in the daring daredevils formation. Formation Kartal Dhoni se Abhinandan Pyramid, ek motorcycle par 33 daredevils human pyramid. Human pyramid sudha yavadi sakaranat ala aani kartave pathabar jima हा उमन पिरॅमिड आला तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. सुभेदार प्रताप सिंग कर रहे हैं.
वळूयात काही राजकीय बातम्यांकडे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरेंनी टेंबीनाका भागातल्या आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र आनंद आश्रमात आणि शक्तीस्थळावर जाणं उद्धव ठाकरेंनी टाळलं. तर माझ्यासोबत असलेले शिवसैनिक निखारे असून तेच मशाल पेटवतील असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन. आनंद आश्रमात जाणं ठाकरेंनी टाळलं. निखारे पेटवणार राजकारणात मशाल. काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि शक्तीप्रदर्शन केलं पाहिजे. शक्तीप्रदर्शनावरून केसरकरांनी डागली तो. ठाण्यातल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं जल्लोषात स्वागत करून आपली ताकद दाखवून दिली. आनंदनगर चेकनाका भागात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्यानं ठाकरे गटानं ठाण्यात राजकीय शड्डू ठोकलाय. उद्धव ठाकरेंनी टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. जैन मुनींकडून उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद घेतले. मात्र आनंद आश्रम आणि शक्तीस्थळावर जाण्याचं उद्धव ठाकरेंनी टाळलं. तर आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे समर्थकांवर जोरदार निशाणा साधला. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले. ही नाही म्हटलं तर एक महाराष्ट्राची बदनामी झालेली. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल काही दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहिलेत, हे निखारे उद्या राजकारणामध्ये मशाल पेटवणार आहेत. उद्धव ठाकरेंनी ठाण्यात येऊन त्यांचे इरादे जाहीर केले. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राजकीय धुमश्चक्री उडणार असल्याचं स्पष्ट झालंय. की जी कार्यक्रम पत्रिका आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये आनंद मठात ते येतील असं कुठेही मेन्शन नाही आहे. मी आनंद मठातली दृश्य जर पाहिली तर त्यांच्या कॉन्वॉयसोबत जी लोकं होती ती इथं येऊन आनंद दिघे यांचा जो तस्वीर आहे त्या तस्वीरचा पाया पडत आहेत. जे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत इथले कार्यालय प्रमुख जे आहेत हेमंत म्हणून ते देखील इथे आहेत. त्यांचं कामकाज सुरू आहे आणि हे सर्व जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे आहेत इथं कॉन्वॉय सोडून इकडे ते लोक दर्शन घ्यायला आलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याची दखल शिंदे गटाकडून घेण्यात आली. कोणतंही काम नसल्यामुळे शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याचा टोला दीपक केसरकरांनी लगावला. आता फक्त त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. या शक्ती प्रदर्शनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. आता शक्ती प्रदर्शन ही एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे. शिवसेनेत जून महिन्यात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा ठाण्यात आल्यानं शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता आगामी काळात शहरातलं राजकारण कोणत्या वळणावर जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अजित पांढरेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, ठाणे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर आहेत. कुटुंबियांच्या नावे घेतलेल्या मालमत्तांचा शोध पातूरच्या तहसीलदारांकडून त्याच्याबद्दलची माहिती मागवण्यात येते. खरेदी विक्री व्यवहारांची माहिती सुद्धा मागवण्यात आलेली आहे. नितीन देशमुख हे सध्या एसीबीच्या रडारवर आहेत आणि त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता तहसीलदारांकडून सुद्धा माहिती मागवण्यात आली. त्या तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की माझा पुण्याला बंगला आहे, माझा मुंबईला फ्लॅट आहे. आता माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मागायला पाहिजे. कदाचित ह्या पातूर तालुक्यात नसून या जिल्ह्यात नसून ह्या जिल्ह्याच्या बाहेर जर माझी मालमत्ता असेल त्या मालमत्तेची मी चौकशी झाली पाहिजे. म्हणून एंटी करप्शननी फक्त पातूर तालुक्याच्या तहसीलदारांना नव्हे तर या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना नोटीस इश्यू करून नितीन देशमुखच्या फॅमिलीच्या संदर्भात सर्व मालमत्तेची चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नांदेडमधल्या बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी
यांच्या हत्याकांडातला प्रमुख शूटर दीपक रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली आहे. या अटकेमुळे बियाणी हत्याकांडात नेमकं कोण होतं याची माहिती कदाचित समोर येऊ शकते. पाहूया खास रिपोर्ट. बिल्डर संजय बियाणींचा मारेकरी सापडला. दीपक रागाला नेपाळ बॉर्डरवर पकडलं. बियाणींच्या हत्येची सुपारी देणारे सापडणार. दिनांक 5 एप्रिल 2022 नांदेडचे सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणींची घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येत प्रमुख शूटर म्हणून भूमिका बजावलेल्या दीपक रांगा याला नेपाळ बॉर्डरवर अटक करण्यात आली. दीपक दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा गँगचा शूटर होता. त्याच्या अटकेनं या हत्याकांडाचा उलगडा व्हायला मदत होणार आहे. 5 एप्रिल 2022 रोजीचे जे गुन्हा आहे 119/2022 त्यामध्ये श्री संजय बियाणी यांची हत्या झालेली होती. त्यामध्ये जे शूटर्स होते त्यापैकी एक दिव्यांशु हा अटक होता आणि एक दीपक नावाचा जो रंगा नावाचा जो आरोपी आहे त्याला NIA ने गोरखपूर इथे ताब्यात घेतलेलं आहे. दीपक रांगाला अटक केल्यानं बियाणींची सुपारी कुणी दिली होती याची नेमकी माहिती पोलिसांना मिळणार आहे. या हत्याकांडाशी संबंधित 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पण दीपककडे अतिशय स्फोटक माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. काही व्यक्तींनी त्यांना सुपारी दिल्यामुळे त्यांनी फायरिंग केल्याचा त्याचा रोल आहे. आपण नांदेड पोलिसचा ताबा वगैरे घेणार? हो, नक्कीच. आम्ही सदरच्या गुन्ह्यामध्ये ते फरारी आरोपी असल्यामुळे त्यांचा ताबा घेऊन तपास करणार. बियाणींच्या हत्येनं महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येला राजकीय किनार असल्याची चर्चा होती. दीपकच्या अटकेनं बियाणींच्या हत्येचा गुंता सुटण्याची शक्यता आहे. दीपक रांगा हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या टार्गेटवरती होता. त्याच्या अटकेनंतर संजय बियाणी प्रकरणातील आणखीन काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतील. शिवाय अनेक दहशतवादी कारवायांचा देखील उलगडा होणार आहे. मुजीब शेख, News 18 लोकमत, नांदेड. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पारगाव इथं भीमा नदीत सापडलेल्या 7 मृतदेहांपैकी 3 मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयानं सुरुवातीला केलेल्या शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिला होता. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत या 7 जणांची हत्या झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. त्यामुळे ससून रुग्णालयातून 3 मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. यानंतर बातमी पंढरपुरातून आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठूमाऊलीचा यंदाचा विवाह सोहळा खास असा झाला. याला कारण ठरलं एका भक्तानं दिलेली लग्नाची भेट. जालन्यातल्या भाविकानं पंढरपूरच्या विठुरायाला 2 कोटींचे सोन्याचे दागिने दान केले. सोन्याचे 2 मुकुट, सोन्याच्या बांगड्या असे दागिने या भाविकानं विठुरायाच्या चरणी अर्पण केले. या भाविकानं आज विठुरायासाठी रेशमी वस्त्राचा पोशाख देखील भेट दिला. जालन्याच्या एका भक्तानं तब्बल 2 कोटींचे सोन्याचे हे दागिने विठुमाऊलीला भेट दिले. हे गेल्या 50 वर्षातलं विठुरायाच्या चरणी आलेलं सर्वात मोठं दान असल्याचं बोललं जात आहे. सोन्याचे दोन्हीकडे मुकुट आलेले आहेत. तिथून मोठे हार आले आहेत. कोल्हापुरी साज आहे, पाटले आहेत, बांगडे आहेत, समई आहे आणि चांदीचे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं दागिने आले आहेत. जवळपास आता मूल्यांकन केल्यानं समजेल आम्हाला की नक्की किंमत किती आहे. तरी अंदाजे माझ्या मताने 1-1.5 कोटीच्या आसपास तरी नक्की असावी. आज दुपारी वसंत पंचमी निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यानंतर पंढरपुरात खास आकर्षण म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणीचा शोभायात्रा. या शोभायात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. यानंतर कोल्हापुरातून एक नादखुळा बातमी आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र रिक्षा चालक सेना प्रणित निवृत्ती चौक रिक्षा मंडळ यांच्या वतीनं राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या शिवाजी चौकात मोठी गर्दी झाली होती. या स्पर्धेत रिक्षा सजवण्यात आल्या होत्या, तसंच फुल स्पीड आणि दोन चाकांवर रिक्षा चालवून रिक्षा चालकांनी सगळ्यांची मन जिंकली. पॅसेंजरसाठी आता ऑनलाईनची सगळी सुविधा आहे. ऑनलाईनमध्ये काय काय होईल काय नाही ते सगळं कळायला गेलं पाहिजे लोकांनी. आपली रिक्षा अशी काहीतरी वेगळी पाहिजे, या कारणाने मी कॅमेरे पुढे आणि बॅकला दोन्ही ठिकाणी जोडलेले आहेत. गाडीच्या वरती सोलर पॅनल जोडलेला आहे मी. त्याचे सोलर पॅनल जे काम करते ते 240 व्होल्ट काम करते. त्या 240 व्होल्टवर हा LCD चालतो आणि LCD वर पुढचा कॅमेरा आणि पॅटमॅकचा कॅमेरा प्लस इंटरनेट पण आपण याच्यावर युज करू शकतोय. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.